10 मई को रात के 3:45 पर 5 लुटेरों ने वज्रेश्वरी मंदिर में लूटपाट को अंजाम दिया। उन्होंने सबसे पहले मंदिर में उपस्थित सुरक्षा कर्मी को हाथ पैर बांध कर एक जगह बैठा दिया। उसके बाद उन्होंने दान पेटी में लगभग 7,10,000 की लूटपाट की। इस घटना से गांव वाले बहुत ही गुस्से में हैं। पुलिस और क्राइम ब्रांच ने इसकी जांच चालू कर दी है और 5 आरोपियों को गिरफ्तार भी कर लिया है। क्यों कैसे लागत गेले या किती आरोपी निष्पन्न झाले? वज्रेश्वरी देवस्थानवर दिनांक 10/5/2019 मध्ये दरोडा पडलेला होता, त्या अनुषंगाने आपण 395 चा गुन्हा दाखल केला होता, दरोड्याचा गुन्हा। आणि त्या ठिकाणी हा धार्मिक त्या ठिकाणी लोकांची भावना गुंतलेल्या असल्यामुळे निश्चितपणे आम्ही गांभीर्याने हा विषय घेतलेला होता आणि लवकरात लवकर याचं डिटेक्शन करण्याचं आम्ही ठरवलेलं होतं। जो पहिला क्ल्यू आम्हाला मिळाला की हा जो डम्प डाटा आहे, मोबाईलचा डम्प डाटा जो असतो, त्या डम्प डाट्याचं आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचं निरीक्षण केलेलं आहे, त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये आम्हाला काही त्या ठिकाणी डाऊट निर्माण झाले की कुठल्या मोबाईलने कुणाला कॉल केलेला आहे। आणि त्या डम्प डाटाच्या अनुषंगाने आणि काही CCTV फुटेज जे होतं त्या अनुषंगाने आम्ही निश्चितपणे आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो। अशा पद्धतीने आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये जवळपास 5 आरोपी अटक केलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 जे आरोपी आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत। यांच्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर पोलीस स्टेशनला दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत, वाडा पोलीस स्टेशनला चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि अशा पद्धतीने 5 आरोपी आपण अटक केलेली आहेत। आणखी 3 आरोपी आपण अटक करणार आहोत ज्यांनी ह्या पूर्ण याच्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे। याच्याकडून आपण आतापर्यंत 3,28,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे, त्याच्यामध्ये 2 मोटरसायकली आहेत आणि याच्याकडून कटावणी जी आहे ते कटावणी आपण जप्त केलेली आहे, स्क्रू ड्रायव्हर जप्त केलेला आहे आणि यांना PCR 27/5/2019 मिळालेला आहे। सर, एकंदरीत ह्या घटनेमध्ये स्थानिक पातळी कोणाचा हात होते का, म्हणजे जो सुरक्षा रक्षक असेल त्यांना वारंवार ह्या मंदिरात अशी घटना घडतात? आतापर्यंत आपल्या तपासामध्ये ही गोष्ट निष्पन्न झालेली नाही, कारण हे जे आरोपी सगळे आहेत सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर आणखी आपल्याला आरोपी निष्पन्न झाले नाहीत। परंतु त्या देवस्थानपासून एक जवळ गाव आहे, 15-20 किलोमीटरवर आघाई नावाचं गाव आहे, तिथले मेजर आरोपी त्या ठिकाणचे जवळपास 5-6 आरोपी त्या ठिकाणचे आहेत। सर, यांची गँग कशी क्रिएट झाली? म्हणजे याच्यामध्ये बहुतांश जे आरोपी आहेत, जो आरोपी गोविंद आहे आणि एक रमेश आरोपी आहे, हे दोघं नातेवाईक आहेत आणि हे दोघं सफाई कामगार म्हणून काम करतात, प्रायव्हेट काम करतात। हे नवी मुंबईला सफाई कामगार म्हणून प्रायव्हेट काम करायचे आणि त्या ठिकाणी हे दोघं एकत्र म्हणजे नातेवाईक पण आहेत। काही आरोपी त्यांना तिथेही भेटत गेले। इथून एक आपल्याला आणखी एक वॉन्टेड आरोपी आहे, त्याची जी 4-व्हीलर वापरलेली आहे तो आहे नवी मुंबईचा घनसोलीचा, तो आरोपी आपल्याला अटक करणार आहे। त्याने सुद्धा ती कार त्याच्यामध्ये वापरलेली आहे, त्याच्यामुळे हे सगळे आरोपी एकत्र आले। बहुतेक सगळे आरोपी जे आहेत हे फार शिकलेले नाहीत, कमी शिकलेले आहेत, 5वी कुणी, 2री कुणी, 9वी। मुख्य आरोपी हा याच्यामध्ये अशिक्षित आहे, गोविंद नावाचा जो आरोपी आहे ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत हा अशिक्षित आहे, त्याच्यामुळे यांनी गोविंद आणि रमेशने हा पूर्ण गुन्ह्याचा कट केलेला आहे। सर, पैसे जमिनीखाली काढले होते असं? आता ही जी त्यांनी हा ही जी दरोडा घातलेला होता याच्यामध्ये ज्या नोटा जास्तीत जास्त आपल्याला 80-85% ज्या मिळाले 10 रुपयाच्या नोटा आहेत आणि यांनी जशा त्या ठिकाणी नोटा त्या दानपेटीमध्ये होत्या तशाच दानपेटीतल्या नोटा त्यांनी घेतलेल्या आहेत, गोणी भरून ते घेऊन गेलेले होते आणि तशाच पद्धतीने त्यांनी असे काही नोटा मोजलेल्या नाहीत। वाटप करताना सुद्धा त्यांनी अंदाजे त्या वाटप केलेल्या आहेत आणि निश्चितपणे तशाच नोटा त्यांनी काही आरोपी ह्या जमिनीच्या खाली पुरून ठेवलेल्या होत्या, त्याच्याप्रमाणे आपल्याला ते निष्पन्न झालेलं आहे। 3 दिवसांनी पुन्हा आले होते रक्कम गेला असं? 3 दिवस नाही, 10 तारखेला घटना घडली, दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे 11 तारखेच्या रात्री हे परत त्या ज्या ठिकाणी त्यांनी मंदिरापासून भरपूर अंतर लांब आहे एक जंगल आहे, जंगलामध्ये त्यांनी गुन्हे त्या ठिकाणी ठेवले होते पैशाचा, तर त्यांना जायला पहिल्या दिवशी गुन्हा केल्यानंतर जायला यांना काही व्हेकल उपलब्ध झालं नव्हतं, म्हणून यांनी ते गुन्हे त्या ठिकाणी जंगलामध्ये लपून ठेवले होते। म्हणजे दुसऱ्या दिवशी 11 तारखेला रात्री येऊन त्यांनी ते परत त्यांचा मुद्देमाल घेऊन गेलो। शेवटचा प्रश्न, अशा ज्या मंदिरावरती जी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, कारण की वज्रेश्वरी मंदिरामध्ये 2 ते 3 वेळा अशा घटना घडलेल्या आहेत, अशा अनेक घटना होत आहेत, तर ह्यासाठी काय पोलिसांकडनं काही बंदोबस्त थोडा देणार का? याच्या बाबतीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे, मी मंदिराला भेटसुद्धा दिलेली आहे, आम्ही प्राथमिक स्वरूपाची देवस्थानचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली की तुम्ही तुमचे खाजगी सुरक्षा रक्षक नेमा आणि मी माझ्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी बंदोबस्ताचं नियोजन करणार आहे। निश्चितपणे मी भविष्यामध्ये आपल्याला आश्वासित करू इच्छितो की भविष्यामध्ये असला प्रकार त्या ठिकाणी वज्रेश्वरमध्ये घडणार नाही, याची आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी दक्षता घेणार।